महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. हाक तुमची साथ आमची. 36 जिल्हे 36 बातम्या न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. MSRDC च्या वतीने सुरू असलेल्या सलीम अली सरोवर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या कामाची पाहणी आज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी केली. यावेळी त्यांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या कर्बची उंची 1 फुटापर्यंत वाढवण्याचे तसेच रस्त्यात येणारे अडथळे तातडीने दूर करण्याचे आदेश दिले. आज महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी सलीम अली सरोवर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. या पाहणी दरम्यान काही ठिकाणी अतिक्रमण असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असता ते अतिक्रमण तातडीने काढण्याचे आदेश देखील त्यांनी यावेळी दिले. कोणत्याही परिस्थितीत रस्त्याचे काम थांबणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी संबंधितांना दिली. तसेच रस्त्याच्या कडेला करण्यात आलेल्या कर्बची उंची कमी असल्याचे आढळून आल्याने संबंधित ठेकेदाराला त्या कर्बची 1 फूट पर्यंत उंची वाढवण्याचे निर्देश दिले. याशिवाय पार्किंग, सायकल ट्रॅक आणि पादचारी मार्गाची पाहणी केली असता सायकल ट्रॅकला रंग देण्याचे सांगितले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रुंदीकरणास पुरेशी जागा मिळत नसेल तर त्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून संरक्षक भिंतीबाबत निर्णय घ्यावा असे संबंधित अधिकारी यांना निर्देश दिले. सदरील रस्ता दर्जेदार बनवण्याची सूचना प्रशासकांनी दिल्या. यावेळी MSRDC चे अध्यक्ष अभियंता VP साळुंके, शहर अभियंता LG पांझळे, मुख्य लेखाधिकारी संजय पवार, कार्यकारी अभियंता SV अभंग, हायटेक इन्फोचे जगदीश सारडा, जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार आदी उपस्थित होते. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी औरंगाबाद प्रतिनिधी विवेक साठे.